67वा धम्मचक्र प्रवर्तन दिन जो आहे तो आज साजरा होता है। सध्या मी दीक्षाभूमी परिसरात आहे, आपण पाहू शकतो कशा पद्धतीने बौद्ध अनुयायांची जी आहे ती गर्दी इथे आपल्याला पाहायला मिळते। महामानवाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने जे आहे देशातील कानाकोपऱ्यातून जे लोक आहे आजच्या दिवशी येत असतात। महामानवाने बौद्ध धर्माचा स्वीकार करत नवीन जगण्याची दिशा जो दिली होती त्यासाठीच त्याला अभिवादन करण्यासाठी खऱ्या अर्थाने आज मोठ्या संख्येने जे आहे भीमसागर जो आहे तो इथे पाहायला मिळतो आहे। ही गर्दी बोलकी आहे, ती दाखवती आहे की महामानवाला अभिवादन करण्यासाठी कशा पद्धतीने जे आहे भीमसागर जो आहे ते आता आपल्याला दीक्षाभूमी परिसरात पाहायला मिळतो। चोख बंदोबस्त जो आहे पोलिसांनी इथे तैनात करण्यात आलेला, लाखोंच्या संख्येने आज दिवसभरामध्ये बौद्ध निये जे आहे ते दीक्षाभूमीवर येत असतात। महामानवाला अभिवादन करताना आपल्याला दिसते आहे मोठी गर्दी आहे। जथ्थेच्या जथ्थे जे आहे ते वेगवेगळ्या गावातून शहरातून ग्रामीण भागातून आणि राज्याबाहेरून सुद्धा मोठ्या संख्येने जे आहे ते येताना आपल्याला दिसते। आज महामानवाला खरं तर अभिवादन करण्यासाठी त्यांनी दिलेल्या विचारांचा जो ठेवा आहे तो घेऊन जाण्यासाठी इथे येत असतात मोठ्या संख्येने जे आहे। अमृत नोनी ऑर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। गर्दी करताना दिसत आहे, इथे तथागत गौतम बुद्धाची मूर्ती आहे त्याला अभिवादन केलं जातं, तसेच डॉक्टर बाबासाहेबांची जी मूर्ती आहे त्याला अभिवादन केलं जातं। त्यानंतर बौद्ध स्तूपाकडे हा जो जाणारा मार्ग आहे तो आपल्याला दिसतो आहे। म्हणजे बौद्ध स्तूपामध्ये असलेले जे कलश आहे त्या कलशाला अस्थिकलशाला नमन केलं जाते आणि मोठ्या संख्येने जे आहे ते अभिवादन करण्यासाठी जे आहे बौद्ध अनुयायी जे इथे येत असतात। चोख पोलीस बंदोबस्त आहे जो ठिकठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येने जे आहे दिवसभर इथं बौद्ध अनुयायीची गर्दी असेल, तसेच संध्याकाळी रात्रीच्या सुमारास धम्म प्रवचन यासह शासकीय कार्यक्रम स्वरूपात सुद्धा जो दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने केला जातो तो सुद्धा असेल, त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर असणार आहे। पराग डोबळे, एसडी मीडिया, नागपूर। भंडाऱ्याची उधळण म्हणजे